सुनील तटकरे त्यांचा एक मिठी घेताना एक व्हिडिओ जो आहे तो खरं तर व्हायरल झाला होता. असं आहे की ते वेगळ्या पक्षात आहेत, मी वेगळ्या पक्षात आहे. इथं सभागृहामध्ये वेगळ्या पक्षाचे अनेक लोक भेटतात एकमेकाला, व्यक्तिगत संबंध असू शकतात, त्याचा राजकीय अन्वयार्थ अर्थ काढणे योग्य नाही. शेवटी राजकारण हे राजकारणाच्या जागेवर असतं आणि माझे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांमध्ये अनेक मित्र चांगले संबंध आहेत, त्याचा अर्थ राजकीयदृष्ट्या काढणं योग्य आहे असं मला वाटत नाही. अगदी राज्याच्या सगळ्याच लोकांच्याबद्दल आता मी नाव घेऊन परत नवीन काहीतरी सुरू होईल. सगळ्यांचीच संबंध असतात, शेवटी ओळख प्रत्येकाची असते, त्यामुळं त्याचा राजकीय अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही आहे. मी शरद पवार साहेबांच्याबरोबर ठामपणाने आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांच्याबरोबर आहे आणि त्यामुळं दुसऱ्या कुठल्या नेत्याच्याविषयी माझे व्यक्तिगत स्तरात झालेल्या चर्चा किंवा वेगळे विषय, म्हणजे ते काही राजकीय विषयच नव्हता, तो खाजगी दुसरा काहीतरी विनोद झाला आणि त्यामुळं तो प्रसंग घडला. त्याच्याविषयी त्याचा अर्थ राजकारणात आता सगळे एक झालेले आहेत असा गैरसमज काढायची गरज नाही, गैरसमज करण्याची गरज नाही. अजित पवार वायबी सेंटरवरती शरद पवारांना जाऊन भेटतात. दुसऱ्या बाजूला आता अशी चर्चा सुरू झाली आहे की अजित पवार हे मुख्यमंत्री सुद्धा होतील आणि त्यावेळी आपले तटकरे यांच्यासोबतचे जे मैत्रीपूर्ण संबंध, त्याच्यामुळे कुठेतरी आणि असं आहे की आज नाही 30-35 वर्ष एकत्रित काम करणारी लोकांनी वेगळी मतं व्यक्त केली, वेगळ्या गटात कोणी कुठं इथं गेलं तिकडं गेलं, तर त्याचा हा अगदी खाजगी स्वरूपाचा विनोद झाला त्यांच्याबरोबर आणि त्याचा राजकीय अर्थ म्हणजे राजकारणाचा आणि त्याचा कोणताही संबंध नाही. कितीतरी वर्ष एकत्रित असणारी विधानसभेत मी 35 वर्ष आता होतील मला पूर्ण, विधानसभेत अनेक लोक अशी आहेत की ज्यांच्याशी माझे व्यक्तिगत स्वरूपात वेगवेगळ्या गप्पा होतात, चर्चा होतात, त्याचा अर्थ राजकारणात काही दिशा कोणी बदलली आहे असा गैरसमज करून घेण्याची गरज नाही. शरद पवार साहेबांच्याशी आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत, प्रामाणिक आहोत आणि त्यांची ते घालून देतील हीच दिशा असणार आहे आम्हाला. त्यामुळं सभागृहात उलट विधानसभेच्या आवारात आत अशा पद्धतीनं चोरून फोटो काढणारी जी व्यवस्था आहे ती जरा बंद झाली पाहिजे. मी हे कबूलच करतो, मी काय उघडच मी सगळ्यांच्या समोरच त्या आमचा दोघांच्यात विनोद झाला त्यामुळे झाले, त्याची कोणताही राजकीय अन्वयार्थ काढू नये. नाही नाही, दुसरा एका खाजगी प्रसंगाची चर्चा विनोद झाला त्यावरून ते झालं, त्याच्यात मन की बात कोणाशी करत नाही. आता शरद पवार साहेबांच्या बरोबर आम्ही असल्यामुळं आता आम्हाला जे सोडून गेले त्यांच्याशी मन की बात, तसे मग अजित पवार साहेबांच्या बरोबर गेलेले 6 आमदार माझ्याबरोबर मगाशीच बसलेले होते वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करत. त्यामुळे या सभागृहात विधानसभेचं क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी सगळेच सगळ्यांशी बोलत असतात. मी अजितदादांच्या बरोबरच्या 3 आमदारांच्याबरोबर जेवण केलं, माझ्या टेबलवरच त्यांनी माझ्याबरोबर जेवण केलं असं नसतं. शेवटी विधानसभेत आपली भूमिका, राजकारणातली आपली भूमिका आणि व्यक्तिगत स्तरावरचे संबंध हे फार वेगळे असतात. गळाभेट पुढून होते ही मागून होती. सर तुम्ही म्हणालात की आम्ही शरद पवार साहेबांच्या सोबत एकनिष्ठ आहोत, म्हणजे एकनिष्ठ होते तेच तर घराबाहेर पडले, त्यांचं काय जे एकनिष्ठ होते शरद पवार साहेबांच्या बरोबर तेच घराबाहेर पडले, त्यांचं काय? आता हा प्रश्न त्यांना विचारायचा, मी त्यांच्या वतीनं उत्तर द्यायचा, माझा अधिकार त्यांनी काढून घेतलेला आहे.